नमस्कार, मी आहे जाई पवार अणधीर आणि तुम्ही बघता आहात ट्रीट्स अँड ट्रॅव्हल्स। सगळ्यात पहिले जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल बटनवर देखील क्लिक करा। आज आपण पाहणार आहोत धारवाडचा कंदी पेढा कसा बनवतात ते। चला तर मग सुरुवात करूया। ह्या ठिकाणी घेतलेलं आहे आपण 2.5 वाटी पनीर, 1 वाटी साखर, 1.5 वाटी दूध आणि तूप आपण लागत टाकणार आहोत। त्याच्यामुळे एकूण मी किती घेतलेलं आहे तर हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन। ठिकाणी गॅस आहे तो मी लो टू मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। त्याच्यानंतर आता आपण टाकणार आहोत इकडे पनीर। याला आता थोडस परतवायचं आहे। तर आता आपण थोडी साखर टाकणार आहोत, अगदी थोडी टाकायची आहे। तर इकडे मी 2 चमचे दूध घातलेले। आणि इथे तूप टाकलेले। तर हे आता परतू देणार आहोत। मिश्रण कोरडं व्हायला लागलं की परत आपण दूध टाकायचं आहे, थोडीशी साखर टाकायची आणि 1 टीस्पून तूप घालायचं आहे। परत कोरडं व्हायला आलं की परत ही प्रोसिजर फॉलो करायची आहे आणि पनीर जोपर्यंत तुमचं ब्राऊन कलरचं होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही प्रोसिजर करत राहायची आहे। आणि ही प्रोसेस करायला साधारण तुम्हाला 1.5 तास लागेल। मिश्रण आता व्यवस्थित ब्राऊन रंगाचं झालेलं आहे आणि ते आता मी फूड प्रोसेसरमधनं काढून घेणार आहे। त्याचा अगदी बारीक असा भुगा झाला पाहिजे। त्याचं टेक्स्चर आता मी तुम्हाला दाखवते। हे बघा, अगदी बारीक अशी पावडर मी इथे त्याची बनवून घेतलेली आहे। आणि आता हे मिश्रण परत आपण त्या पॅनमध्ये घालणार आहोत। आता हे कोरडं झालं आहे तर तुम्ही म्हणाल की पेढे कसे याचे बनते। तर आता आपण परत एकदा थोडस दूध घालणार आहे। 1/2 कप मी दूध घातलं इकडे। आता हे छान एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही हे मिश्रण टेस्ट करून बघू शकता। तुम्हाला वाटत असेल की साखर कमी आहे, तुमच्या चवीनुसार तुम्ही ही साखर वाढवू शकतात। पण आधी लागतच साखर घालायची, म्हणजे जर तुम्ही कमी गोड खात असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। साखर घातल्यावर परत परतवायला लागायचंय। सगळं मिश्रण असं एकत्र गोळा होऊन यायला पाहिजे आणि ते जेव्हा पॅनला चिटकणार नाही तेव्हा तुमचं मिश्रण पेढे बनवायसाठी अगदी रेडी आहे। आणि हो, एक सांगायचं राहिलं, जर तुम्हाला वेलचीचा सुगंध आवडत असेल तर तुम्ही या मिश्रणामध्ये वेलची टाकू शकतात किंवा जायफळ टाकू शकतात, तर तो एक वेगळा फ्लेवर येईल। 1 टेबलस्पूनच्या मापाने मी पेढ्यांचे गोळे काढून घेतलेले आहेत आणि ते पेढे बांधायचे, वाळायचे आणि त्याच्यानंतर साखरेमध्ये ते घोळायचे, म्हणजे वरनं त्याला छान साखर लागेल। आणि मग ते आपल्या सर्व्हिंग ट्रेमध्ये आपण ठेवणार आहोत। आणि गपागप फस्त करायला आपले पेढे तयार आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि हे पेढे खाऊन बघा। तुम्हाला पेढे आवडले तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमचा आमचा अन्नदाता सुखी भव।